शेळ्ळे कुडचडे हांगा उदकाची पायपलायन फुटल्या. हांगा अंडरग्राउंड केबलिंगाचे काम करून 6 महिने जाले. मात कंत्राटदार काम करून गेला, मात सारकी लेवल करूंक ना. रस्ते अशी वाट लागल्या, अपघात जाता म्हूण थळावो उलयलो. सरकार हेल्मेट घाला म्हणटा, मात रस्त्याची वाट लागल्या ताचे कितें काय, असो प्रस्न तांणी केला. अंडरग्राउंड केबलिंग करपा वेळार रस्त्याचेर दुर्दर्शा केल्या. भौशीक बांदकाम मंत्री निलेश काब्राल हांणी लक्ष घालचे अशी मागणी तांणी मुखार केल्या. आज आमी हांगा कुडचड्या वडार शेळ्ळे म्हणटे आसात, आनी हांगा जी पायपलायन फुटल्या आनी हे अंडरग्राउंड केबलिंग केल्लें 6 महिने 7 महिने जाले केल्या. आनी हांगा जे कॉन्ट्रेक्टर जो आसा ते कॉन्ट्रेक्टर आपली काम केला आनी गेला, कारण ताका तेजे फक्त माती घेतल्या आनी कांय लेवलिंग कांय केलें ना. आनी दुसरें म्हळ्यार हांगा लोक खुबशे पडून मेले. आनी आज हांगा अक्ष पायप फुटला, पायप अख्खे फूल टोटल हांगचे इतली एरिया फुटोवन गेल्या, म्हणजे ना म्हळ्यार अक्षर झरी फुटल्या फुटल्यात हांगा. आनी हांगा लोक हांगा हेचे टॅक्स भरतात, रोड टॅक्स हजारांनी लोक टॅक्स भरतात. आनी हेच काम लोकांक हीच हो मेळटा लोकांक रस्त्याची, कारण हे रस्ते फुडल्या आनी एक तर गोवोरमेंटान हॅल्मेट घाला आनी हॅल्मेट घालले घातले सब लोक पडून मरनाका म्हणायचे. हेका जबाबदार कोण? व हे जे हे डिपार्टमेंट जे आसा, हे डिपार्टमेंट कोणाक हेका कॉन्ट्रेक्टर दिल्या, ज्या कॉन्ट्रेक्टर दिल्या त्या कॉन्ट्रेक्टरान ही आपली काम सेट करून एक लोकांक दिवप सुवेवस्थीत रस्ते करून दिवपाक जाय आशिल्ले. आनी हेचेर आमचे पीडब्ल्यू मिनिस्टर जे निलेश काब्राल आसा त्यांच्यानी हेचेर लक्ष घालची गरज आसा. कारण अशें प्रत्येक कडेन हेच न्ही, प्रत्येक कडेन जर केबल अंडरग्राउंड केबलिंग केल्या तेच. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षर सावड्डेकार सावड्डे.